नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। पनवेल महानगर पालिका क्षेत्रात आज 184 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे। आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 21,496 झाली आहे। तसेच एकूण पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19,319 आहे। एकूण विद्यमान रुग्णांची संख्या 1,684 झाली आहे। तर COVID-19 चाचणी केलेल्या रुग्णांची संख्या 75,394 आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 493 आहे। तसेच आज उपचार देऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 162 झाली आहे। तपासणी अहवाल प्रलंबित संख्या 1 आहे। तर 89.87% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले आहे। आज खारघर आणि कामोठे मध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूयात। पनवेल 20, नवीन पनवेल 17, खांदा कॉलनी 5, कळंबोली 31, कामोठे 48, खारघर 53 आणि तळोजा 10 अशी एकूण 184 ही आकडेवारी आहे। आज बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या यांवर एक नजर टाकूयात। पनवेल मध्ये 24 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर नवीन पनवेल मध्ये 26 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले। कळंबोली मध्ये 14 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर कामोठे मध्ये 36 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले। खारघर मध्ये 64 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले, तर तळोसा मध्ये 0 रुग्णांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले। अशी एकूण 162 अशी आकडेवारी आहे। नवी मुंबई आवाजच्या माध्यमातूनही आम्ही जनतेला आवाहन करत आहोत, मास्क वापरा, एकमेकांपासून अंतर ठेवा, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि कोरोनाला आळा घाला। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।